नमस्कार, मी राजेश्री माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला खूपच महत्त्वपूर्ण अशी किचनमध्ये उपयोगी येणारी टिप्स दाखवणार आहे. तर खूपच महत्त्वाची आहे. किचन म्हटलं तर त्याच्यामध्ये चाकू आणि पेशी या दोन वस्तू आपल्या फार गरजेच्या असतात. काही झटकन कापायचं वगैरे असेल तर आपण सुरीचा वापर करण्यापेक्षा त्यावेळेला पेशीचा वापर करतो. आणि पेशी ही आपल्याला खूपच सरळ आणि सोपी अशी वस्तू आहे किचनसाठी. तर फ्रेंड्स, इथे का मी माझ्या किचनमधल्या ज्या सुऱ्या आहेत आणि कैची आहेत जे ठेवलेले आहे, तर ही कैची मी रेग्युलर वापरते. तर ह्याची पण धार खूपच कमी झालेली आहे. आणि ती दुसरी कैची आहे ती तर मी खूपच म्हणजे जुनी झालेली आहे, ती आता मी सध्या वापरत नाही. तर आज ही देखील मी तुम्हाला धार करून दाखवणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता, पेपर मी कटिंग करत आहे. तर पेपर थोडासा पुढचा भागच कापला जात आहे, पुढच्या साईडला तो कापला जात नाही आहे, म्हणजे याची पूर्ण धार गेलेली आहे. अशा वेळेला आपण काय करायचं, खूपच घरच्या घरी एक सोपी पद्धत आपण इकडे करायची आहे. तर आपण गॅस असा मंद आचेवरती चालू करून घेऊयात आणि त्याच्यावरती आपल्याला कैचीला थोडं गरम करून घ्यायचं आहे. तर गरम करून घेताना लक्षात ठेवायचं की आपल्याला गॅस फ्लेम जो आहे तो वाढवायचा नाही, तो अगदी मंद ठेवायचा. आणि जो प्लास्टिकचा आपला हँडल आहे तो देखील आपल्याला पुढच्या साईडला घ्यायचा नाही आहे. तर जिथून आपण कटिंग करतो तेवढाच भाग आपल्याला गरम करायचा आहे. अशा प्रकारे पुढे मागे घेऊन आपण व्यवस्थित तो गरम करून घ्यायचा आहे. आता आपण गॅस बंद करूयात. आणि इथे एक चमचा घ्यायचा आहे, रेग्युलर आपण जो वापरतो तो चमचा घ्या, किंवा एखादा एक्स्ट्रा तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही वापरू शकता. तर चमच्याचा खालचा जो भाग आहे तिथे आपण कैचीला अशा प्रकारे पुढे मागे करत घासायचं आहे. तर जसं आपण कटिंग करतो त्या प्रकारे तुम्ही दाबून दाबून त्याला फोडून घ्यायचं आहे मागच्या साईडला. तर अशा केल्याने काय होईल, कैची आपली गरम झालेली आहे, त्यामुळे जो आपला पुढचा भाग असतो, एज असतात त्याचे जिथून आपण कटिंग करतो, ते भाग अगदी व्यवस्थित असे शार्प होतील. आणि त्यामुळे आपली नंतर आपण जेव्हा कटिंग करू त्यावेळेला खूपच एकदम सोप्या पद्धतीने एकदम झटकन अशी कटिंग होईल. तर पहा, एक 5 मिनटं, 3-4 मिनटं तरी तुम्हाला कंटिन्यू घासून घ्यायचंच आहे. हे पहा, आता कटिंग जे व्यवस्थितपणे इथे कागद कापलं जात आहे. तर अजून थोडं मी इथे धार केल्यानंतर ते अजून व्यवस्थित कापलं जाईल. तर तुम्ही पाहिजे तर थोडं अजून सुद्धा वापरू शकता, घासून घेऊ शकता. आता त्याच प्रकारे जो चाकू आहे तो देखील आपल्याला गरम करायचा आहे. जो पुढचा भाग आहे धारेचा तिथेच आपण गरम करणार आहोत. आणि जास्त गॅस फास्ट करू नका, तर आपल्या चाकूचा रंग असतो तो लालसर होईल आणि मग तो दिसायला छान दिसणार नाही. तर असं व्यवस्थितपणे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता पुन्हा आपण चमचा जो आहे घेतलेला आहे, तर चमच्यावरती आपल्याला दोन्हीकडून हे घासून घ्यायचं आहे. आता तुम्हाला असं वाटेल की मी गरम का करून घेते आहे, तर गरम केल्यानंतर काय होईल, जी वस्तू आहे त्याची धार करायला आपल्याला सहज सोपं जाईल आणि त्याची धार खूप लवकर होणार. तर इथे अशा प्रकारे घासून घेतल्यानंतर एक 2 ते 3 मिनटं तुम्ही कंटिन्यू पुढे मागे करून घासून घ्या. किंवा जर तुमच्याकडे दोन चाकू आहे तर आपण ते चाकू एकमेकांवरती एकाच वेळेला गरम करून सुद्धा घासू शकतो. त्याच्याने दोन्ही चाकू तुमचे एकाच वेळेला गरम सुद्धा करता येतील आणि एकाच वेळेला ते धार सुद्धा करता येतील. ते पहा, इथे मी गाजर घेतलेला आहे. गाजर थोडा कडक असतो कटिंगला, तर मी मुद्दाम गाजर घेतलेला आहे. ते किती व्यवस्थितपणे हा कटिंग करून झालेला आहे. अशा प्रकारे मी सगळ्या माझ्या दोन्ही सुऱ्या आणि दोन्ही कैची धार करून घेतलेले आहेत. ते पहा, या कैचीनेही व्यवस्थित कटिंग होत आहे. आणि सुरीने पण पुन्हा एक वेळा दाखवते की ते व्यवस्थित साफ केले जात आहे. तेलची जी सुरी असते त्याची धार खूप लवकर जाते आणि त्यामुळे आपल्याला ती सारखी सारखी धार करावी लागते. अशी पद्धत तुम्ही एकदा करून पहा, तुम्हाला नक्की खूप फायदा होईल. आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला तुम्ही शेअर मात्र नक्की करा, कारण इतर ज्या गृहिणी आहेत त्यांना देखील याचा फायदा होईल. थँक यू. पुढचे व्हिडिओ नक्की पहा.